देशातील 30 ते 35% कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून राज्य सरकारची निष्क्रियता सातत्याने पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने माझे अंगण माझे रणांगण या शीर्षकाखाली महाराष्ट्र बचाव आंदोलन शुक्रवारी करण्यात आले. त्याअंतर्गत उरणचे आमदार महेश बालदी, उरणचे तालुकाध्यक्ष रवी भोईर यांच्यासह पदाधिकारी यांनी कोरोना रोखण्यात पूर्ण निष्फळ उद्धव सरकारचा धिक्कार असो, हातात वाडगे, केंद्राकडे बोट, निर्णयात मात्र तुझा खोट असे फलक दाखवून आंदोलन केले. करोना लढ्यामध्ये पूर्ण अयशस्वी ठरलेलं हे सरकार, याचा आज निषेध करण्याकरता भारतीय जनता पक्षाने ठरवलंय. आणि त्याचं कारण असं आहे की देशातल्या 35% करोना बाधित रुग्ण हे जर महाराष्ट्रात असतील आणि त्याला कंट्रोल करण्याकरता हे जे सरकार प्रत्येक फ्रंटवर अपयशी ठरलं, मग रुग्ण सांभाळण्यात असेल, क्वारंटाईन करण्यात असेल, किंवा कोकणातला कोकणी माणूस घरी जाण्यात असेल, या सगळ्यांकरता पूर्ण अपयशी ठरलेलं हे सरकार, याचं सर्व जनतेने निषेध करावा, आपापल्या घरी राहून त्यांच्या विरोधात आपला क्रोध जाहीर करावा, हीच सगळ्यांना अपेक्षा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.